ग्राम पंचायत सदस्य म्हणून ग्राम पंचायत अतुल सुरेश पवार मी ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे. तर मी आज माझ्या घरी जाण्यासाठी कोल्हारगोटी रोडवरून निघालो होतो. तर माझ्या मागे शुभम यलमम्मे आणि अमन तांबोळी निघाले. मी दत्त मंदिराच्या चौकात गेल्यानंतर कुणाल निगळे आणि श्रद्धेश निगळे यांनी मला गाडी आडवी करून शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. तू महाराजांचा पोटचा आहे तू असं तसं मला शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. माझी गाडी थांबून माझ्या गच्ची पकडून मला मारहाण करायला सुरुवात केली. त्यात श्रद्धेश निगळे यांनी त्याच्या खिशातला चाकू काढून माझ्यावर वार करायचा प्रयत्न केला. परंतु मी हातमध्ये घातल्यावर माझ्या हाताला जखम झाली. त्याच्यानंतर शुभम यलमामी आणि अमन तांबोळींनी मला लाथाबुक्क्यांनी मारलं आणि त्यात कुणाल निगळे त्यांच्या गाडीवर अटकवलेली रॉड माझ्या डोक्यात मारली आणि मला बेशुद्ध केलं. त्याच्यानंतर मला बेदम मारहाण केली आणि मग तेथे लोकांचा जमाव झाल्यामुळे ते पळून गेले. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली आणि आता गुन्हा दाखल झालेला आहे. आता तुमची मागणी काय नेमकी? त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशनच्या बाहेर जाणार नाही आणि जोपर्यंत त्यांना सरपंच पदाचा माझे तोपर्यंत ते सरपंच पद आणि खाली होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पण नेमके मारहाण करण्याचं कारण काय तुम्हाला? काल आमची ग्रामपंचायतची मासिक मीटिंग होती. त्या मासिक मीटिंगमध्ये कार्यक्षम नसलेल्या सरपंचाविरोधात आणि ग्रामसेवकाविरोधात आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून आंदोलन केलं होतं. त्यांचा जाहीर निषेध केला होता. याचा मानसिक राग धरून त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी मला मारहाण केली. Gracias.